डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आदरणीय खांडेकर साहेब, आदरणीय प्रवीण सर, आदरणीय सातपुते साहेब, सबने साहेब, आदरणीय जंगले साहेब, आदरणीय गायकवाड साहेब, व्यासपीठावरचे फॉरेस्टचे सर्व अधिकारी, पर्यटन संस्थेमध्ये काम करणारे सर्व माझे मित्र, ज्यांनी या गाईड प्रशिक्षण शिबिराला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, ते त्या त्या क्षेत्रातले अत्यंत सर्वतज्ञ, आणि आपण सर्वजण गेले जुलैपासून 4 महिने 4 महिने तुम्ही तुमच्या ज्या तारखा होत्या ते प्रशिक्षण घेतलेले सर्व माझे आता गाईडचा संप्रशस्ती पत्रक देण्याचा समारंभ संपन्न करतोय. मी अधिकचा वेळ घेणार नाही आहे, कारण 4 महिने जुन्नर काय हे तुम्हाला सर्वांना कळालेलं आहे. बाहेरून कोण जरी आला तो म्हणतो वाह काय माझा निसर्ग संपन्न जुन्नर आहे, काय झाडी काय डोंगर, हा जो डायलॉग फेमस झालाय असं ते म्हणतील. पण या झाडी डोंगरामध्ये काय आहे हे दाखवण्याचं काम आता तुम्ही सर्वजण कराल. मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्ही आता इतके तज्ज्ञ झाला असाल की तुम्हीच मला सांगाल की इकडे इकडे असं असं आहे असं असं आहे. पण आपलं जुन्नर आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढं न्यायचं आहे. पर्यटन तालुका आपला जाहीर झाला आणि पर्यटकांची संख्या जर आपल्या तालुक्यात वाढवायची असेल तर खासदार साहेबांना मी निर्णय घेतला की ह्या तालुक्यात प्रकल्प आणले पाहिजे मोठे. आणि अशा तर 2-3 प्रकल्प होऊ घातलेले आहेत. त्यामध्ये येडगाव धरणाच्या शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प आहे, एक वडद धरणाच्या शेजारी शिव संस्कार सृष्टी असा प्रकल्प आहे ज्याचं डिझायनिंग सगळं आदरणीय खासदार साहेबांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल डिटेल्स ते सांगतील. आणि अजून एक प्रकल्प आहे, त्याला अजून थोडासा मुहूर्त स्वरूप आलेला नाही आहे पण तो होईल अशी माझी अपेक्षा आहे. आपण मांदरने या ठिकाणी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट करतोय की ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जगभरामध्ये खूप प्रसिद्धी त्याला वाढत आहेत, असे लँड एअर आणि वॉटर असे तिन्ही साईट्स आपल्या तालुक्यात अवेलेबल आहेत. म्हणजे हवेतले साहसी खेळ असतील त्याचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पाण्यामधले जे साहसी खेळ असतील किंवा त्याच्या रिलेटेड जे खेळ असतील त्याचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आणि जमीन डोंगरावरचे असे वेगळे म्हणजे रॅपलिंग वगैरे ज्याचे काही गोष्टी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपण पाहतो त्याचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण करतो. ह्या देशात एकाच ठिकाणी ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, नेहरू माउंटेनिंग इन्स्टिट्यूट, ते कुठेतरी वरच्या भागात आहे, हां दार्जिलिंगला आहे. त्यानंतर भारतात कुठं दुसरं होणार असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे आधीचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी असे 2-3 स्पॉट सर्वे केले आणि त्याच्यामधलं सगळ्यात बेस्ट स्पॉट त्यांना कुठं सापडलाय तर तो मांदरनेला सापडलाय. म्हणून या सगळ्या प्रकल्प झाल्यानंतर पर्यटकांची संख्या येण्याची ओघ खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात असणार आहे, आणि त्याला माझा जुन्नर तालुका काय हे दाखवण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे. खासदार साहेबांना भोसरीला पुढे जायचं आहे, त्यांचा दिवसभराचा दौरा आहे, मी अधिकचा वेळ घेणार नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यंदाच्या शिवजयंतीला खासदार साहेबांनी आमचा एक मानस आहे की हा शिवजन्म उत्सव खूप मोठ्या प्रमाणात करायचा, ज्याचा उल्लेख खुद सरांनी ते केला. मागचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि आत्तेचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा करून हा महोत्सव आपल्या राज्याचा मोठा झाला पाहिजे, हा जवळपास 8-10 दिवसाचा महोत्सव करायचा. आता तो काय करायचा, कसा करायचा, नेमकी आपण त्याच्यात काय करणार आहे हे आम्ही 1-8 दिवसामध्ये मंत्री मोदयांना, खासदार साहेब, मी, पर्यटनाचे अधिकारी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारी इथं बसलेली सगळी नामवंत मंडळी आम्ही भेटून ह्या शिवजन्म उत्सवाला जवळपास 1-1.5 लाख ते 2 लाख शिवभक्तांनी पर्यटक ते 8 दिवसाच्या याच्यामध्ये येतील आणि त्यांना आपलं जुन्नर तालुका शोकेश करावा लागेल. आणि एवढा मोठा महोत्सव करण्यासाठी आम्हाला
तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे. तुमची सहभागी व्हायची तयारी आहे आहे समजून मी जातो. आणि तुम्ही असणारच. मी पहिल्या दिवशी उद्घाटनाला आलो होतो. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, तुमच्या कोणाच्या लक्षात आहे का नाही मला माहीत नाही. त्या मुलीने हात वर केला, सांग काय. खांडेकर साहेब, मी त्यांना पहिल्या दिवशी असं सांगितलं होतं की तुम्हाला आता खूप प्रशिक्षण मिळणार आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये काय काय आहे ते पण सांगतील. पण ह्या जुन्नर तालुक्यात एक सोन्याची खाण पण आहे. कुणी सांगितलं का तुम्हाला कुठे? हा, शोधण्याचा सापडण्याचा प्रयत्न केला का? नाही सापडले का? तयारी करून ठेवली. ती सोन्याची खाण म्हणजे तुम्ही सगळे आहात. पहिल्या दिवशी किती विद्यार्थी आले होते? 250-300. आता किती शेवटपर्यंत? सोन्याची किंमत कधी कमी होत नसते, किती तुकडे जरी झाले तरी. जो शेवटपर्यंत राहिला तुम्ही सगळे सोन्याचे खाण आहात. आणि आपल्या जुन्नर तालुक्यातलं जे महत्त्व आहे, जे तुम्ही या सगळ्या पर्यटकांना जे दाखवणार आहे, त्याचं काम तुम्ही एवढं मोठं करणार आहे ना, तो तुम्ही कोणी विचार करू शकणार नाही. जुन्नर आपला भविष्यात खूप मोठं होणार आहे आणि ते मोठे होण्यामधले पायनर कोण असेल तर ते तुम्ही आहे. तुम्हाला प्रत्येकाला एक एक विभागाचं स्पेशलायझेशन करून, असं ग्रुप करून, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक पर्यटनाचं मॉडेल आम्ही तयार केलं आहे. त्याच्यावर काम चालू आहे की पर्यटक आल्यानंतर ते पर्यटक आम्ही तुम्हाला अटॅच करून देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला रोजचा रोजगार उपलब्ध होईल. आणि त्या रोजगाराबरोबर त्या पर्यटकांची एकदा गोडी वाढली तर तो माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन हे सगळं होणार आहे. आम्हाला भीती एवढीच आहे की आम्हाला लोणावळा महाबळेश्वर तसं करायचं नाही आहे. आम्हाला पर्यटक वाढवायचे आहेत, पण आमच्या जुन्नरचं जी ओरिजिनॅलिटी आहे ती आम्हाला डिस्टर्ब करायची नाही. मला 8 दिवसापूर्वी काही जिओलॉजिस्ट भेटले होते आणि त्यांनी जुन्नरच्या पठाराचं, सड्याचं, डोंगराचं इतकं इम्पॉर्टन्स समजून सांगितलं की सर, जैवविविधता, फ्लोरा अँड फौना हे खूप महत्त्वाचं आहे, जसं तुम्ही प्रशिक्षण शिबिरामध्ये ऐकलं आहे. जर खूपच पर्यटक यायला लागले आणि खूपच डेव्हलपमेंट व्हायला लागली आणि तो जर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जुन्नरच्या मूळ निसर्गावर जर गाव घालणार असेल तर तो मला तरी मान्य नाही. माझा जुन्नर हा जुन्नरच राहिला पाहिजे, तो लोणावळा महाबळेश्वर नाही झाला पाहिजे, याची खबरदारी आपल्या सर्वांना घेतली पाहिजे. म्हणूनच खांडेकरांना जुन्नर आवडलं, नाहीतर ते महाबळेश्वर आणि लोणावळ्यामध्येच रमले असते. त्याने ते निसर्ग आहे. वी वॉन्ट टू प्रोटेक्ट आर नेचर. आणि इथलं जे नॅचरल सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकायचे. जो पर्यटक येईल त्या पर्यटक परत येण्यासाठी आपली त्याच्याबरोबरची वागणूक आणि तो इथं शिस्तीने राहायला पाहिजे यासाठी आपण स्वतःहून खबरदारी घेतली पाहिजे. आणि ती होईल असं मला वाटतंय, कारण पहिल्या दिवशी मी जेव्हा उद्घाटनाला शिबिराला आलो होतो आणि आज मी जे तुम्हाला बघतोय, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंजेस आलेले आहेत. तुम्ही सगळेजण सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत खूप ताट आणि सरळ आणि अटेंटिव्ह बसलेले आहे. एखादी चांगली गोष्ट असेल तर सगळेजण खूप ताकदीने टाळ्यासुद्धा वाजवत आहेत आणि मला काहीतरी करायचं आहे ती उर्मी तुम्ही घेऊन इथं बसले. तुमची पर्सनॅलिटी खूप ड्रॅस्टिकली चेंज झाल्यासारखी मला ती वाटलेली आहे. ही फक्त तुमच्या या गाईड क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी नाही, पण स्वतःच्या आयुष्यामध्ये पण हे खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि खासदार साहेब, मला तर असं वाटतं आहे की आपण जे आता जुन्नर तालुक्यामध्ये काम करतो आहे, आपल्या संघटनेमधले लोक तर आहेतच, पण त्या संघटनेबरोबर ही लोक आपल्याला नक्की विकासात्मक पुढे नेण्यासाठी ही खूप महत्त्वाची आहेत असा मला ठाम विश्वास आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगाल
त्यासाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी मी आणि खासदार साहेब सदैव तत्पर राहील एवढं मात्र या नेत्या नक्की सांगतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद, जय शिवराय.